आणि शरद पवार यांच्या भेटीवरून नाशकात राजकारण तापलंय. सदर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला गती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 20 मेला मतदान होणार आहे. त्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर आले. मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक मधील भुजबळ फार्म येथे भेट घेतल्याचं समजतंय. यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल 1.5 तास चर्चा झाली. तसेच मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधलाय. अनिल देशमुखांना म्हणा, तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरस्थावर आहात का पवार साहेबांकडे? हा माझा त्यांना प्रश्न आहे. असं तटकरे साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते 2 दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत. सर्व आमदारांना ते भेटलेत, आमची त्यांची भेट झाली, सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि हा मग तसा विषय कुठून आला मला कळत नाही. आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा, तुम्ही तिथे रहा, नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील. तटकरेंची चिंता तुम्ही करू नका. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की मी स्वतः तटकरेंशी बोललो, असं कोणाशीही बोलणं झालं नाही. तटकरेंशी मी पण स्वतः बोललो, ते म्हणाले असं काही नाही, कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही. आणि ते तिथे आता पालघर होते, ते म्हणजे तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो. त्यामुळे नाशिकमध्ये तटकरे शरद पवार यांच्या भेटीवरून नाशकात राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.